वळूयात अन्य काही बातम्यांकडे. नागपूर शहरामध्ये आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पेंच मुख्य जलवाहिनीच्या गळतीमुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय. 6 फेब्रुवारीपर्यंत ही गळती दूर करण्याचं किंवा या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम चालणार आहे आणि तोपर्यंत महिनाभर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. सम आणि विषम तारखेनुसार हा पाणीपुरवठा होणार आहे. पाईपलाईनच्या गळतीमुळे कॅनॉलमध्ये आणि पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी नेण्यात सुद्धा अडचणी येत आहेत आणि म्हणून तातडीनं दुरुस्ती करून ही गळती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा. नागपूरकरांनो, पाणी जपून वापरा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तर सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि हां, एक महत्त्वाची आठवण, लस लवकरच येते आहे, पण तोपर्यंत मास्क बांधा, हात वारंवार धुवा.